नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांकडून हॅपी दिवाळी पस्तीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी रुपये अग्रिम पीक विम्याचे वितरण होणार आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी दिवाळीपूर्वी अत्यंत गोड अशी बातमी दिली आहे राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार सातशे कोटी रुपये पीक विम्याचे अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे आणि याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे पस्तीस लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरित करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली असल्याने कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली असल्याची भावना आता सर्वत्र व्यक्त होत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांनी बैठक घेऊन अग्रिमचा तिढा तातडीने सोडवण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी विनंती केली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले होते तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण अपील यावरील सुनावण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कृषी विभागाला सूचना केली आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी रुपये अग्रिम पीक विम्याचे वितरण येत्या दोन ते तीन दिवसात सुरू होणार आहे म्हणजेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद